हाँ, नेक्स्ट अपन एक इम्पॉर्टेंट डेरिवेशन बघणार आहे. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम थिअरी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, दॅट इज स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना स्पीडचा फॉर्म्युला काय असतो. ओके, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट in orbit of hydrogen like atom. Once again, okay, आता हे डेरिवेशन आपण रेडियस डेरिवेशन कसं केलं होतं. फर्स्ट पॉस्टुलेट वरून फी स्क्वेअर मिळालं, सेकंड पॉस्टुलेट वरून फी मिळालं, त्याचा स्क्वेअर केला आणि जस्ट इक्वेट केलं, दॅट्स ऑल. ओके, तसं फीचं देखील फर्स्ट आणि सेकंड पॉस्टुलेट वापरायचं आहे. फर्स्ट पॉस्टुलेट वरून आर काढायचं, सेकंड पॉस्टुलेट वरून आर काढायचं आणि जस्ट इक्वेट करायचं. म्हणजे थोडक्यात आर इलिमिनेट करायचा आहे, फीचा फॉर्म्युला फक्त ठेवायचा आहे. ओके, फर्स्ट पॉस्टुलेट वरून आर काढायचं, सेकंड पॉस्टुलेट वरून आर काढायचं, इक्वेट करायचं, झालं. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिट. ओके, सो नेहमीप्रमाणे सगळ्या सगळे सेंटेन्सेस येणार आहेत. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन हायड्रोजन लाईक ॲटम. आता सगळ्या टर्म फक्त डिनोशन्स लिहितो, पूर्ण लिहित नाही मी. ओके, नेहमीप्रमाणे लेट यम म्हणजे काय, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. फी म्हणजे काय, स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन. आर म्हणजे रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. झेड म्हणजे काय, ॲटोमिक नंबर ऑफ दॅट हायड्रोजन लाईक ॲटम. ओके, नेहमीप्रमाणे एन म्हणजे काय असणार आहे, ऑर्बिट नंबर किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, तर बाय बोहर्स फर्स्ट पॉस्टुलेट काय येणार बघा, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू 1/4πε0 झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर याच्यावरून आरचा फॉर्म्युला काढायचा आहे. दोन्ही साईडचं एक आर आणि आर कॅन्सल होईल. ओके, आरला फक्त एलएचएसला घेतो मी, न्यूमरेटरला येईल. आणि इथं काय येणार आहे, झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε0 एम व्ही स्क्वेअर. बरोबर ना, झेड ई स्क्वेअर 4πε0 एम व्ही स्क्वेअर. सो दिस इज इक्वेशन 1. आता बाय बोहर सेकंड पॉस्टुलेट काय होणार बघा, एम व्ही आर इज इक्वल टू NH/2π. सो फ्रॉम दिस आर इज इक्वल टू NH/2πmV. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. सो दोन्ही रेडियसचे इक्वेशन असल्यामुळे वी कॅन इक्वेट दिस टू. So from equation 1 and 2, okay, काय होणार बघा, झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε0 एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू NH/2πmV. ओके, आता सिमिलर टर्म, पाय पाय गेट कॅन्सल, 2 ने 4 ला डिवाइड केलं तर 2 राहणार इथं, एम अँड एम गेट कॅन्सल. ओके, सो एलएचएस ला राहिलं झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय
टू ओके इप्सिलॉन नॉट फी अजून एक फी कैंसल होते ना इधर इकड़ एक फी और इकड़ फी स्क्वेर मतलब फी कैंसल इज इक्वल टू का एनएच डिवाइडेड बाय एनएच फक्त राहणार एनएच एन एच आता फी ला आरएचएस ला घेतलं तर काय फॉर्म्युला येणार झेड ई स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इप्सिलॉन नॉट एनएच ओके सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फी फी इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इप्सिलॉन नॉट एन इंटू एच आता पुन्हा एकदा इथं बघा मी असं पण लिहू शकतो हे आता हा फॉर्म्युला काय इम्पॉर्टंट एवढा नाहीये तो पाठ करायची गरज नाही त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला फक्त पाठ करून ठेवा ओके तर याच्यामध्ये ई स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इप्सिलॉन नॉट एच सेपरेट काढलं टू इप्सिलॉन नॉट एच सेपरेट काढलं तर झेड बाय एन सेपरेट होणार आहे कारण याच्यामध्ये आता ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻¹⁹ इप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिविटी इट इज ऑल्सो ए कॉन्स्टंट 8.85 × 10⁻²⁰ एच इज अ प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 × 10⁻³⁴ हे सगळं कॉन्स्टंट आहे आणि या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येते बघा या कॉन्स्टंटची व्हॅल्यू दोन पद्धतीने लिहू शकतो एक तर आहे सी बाय 137 झेड बाय एन सी बाय 137 म्हणजे सी म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ लाईट सी म्हणजे काय आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ओके सी म्हणजे काय आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे ई स्क्वेअर डिवायडेड बाय टू इप्सिलॉन नॉट एच सी बाय 137 येते किंवा सी बाय 137 किंवा हे एक्झॅक्ट व्हॅल्यू ठेवून सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 2.2 × 10⁶ झेड बाय एन मीटर पर सेकंड ओके हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल तर एखाद्या ऑर्बिटमध्ये हायड्रोजन लाईक ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल तर फीचा फॉर्म्युला येतो 2.2 × 10⁶ झेड बाय एन ओके आता हायड्रोजन ऍटम मध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये स्पीड किती असेल इन हायड्रोजन ऍटम स्पीड इन फर्स्ट ऑर्बिट ओके फर्स्ट ऑर्बिट बघा हायड्रोजन ऍटम म्हणजे झेड इज इक्वल टू 1 झाला आणि फर्स्ट ऑर्बिट म्हणजे एन इज इक्वल टू 1 झालं म्हणजे झेड बाय एन ची व्हॅल्यू 1 आली म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये हायड्रोजन ऍटम मध्ये स्पीड असतं सी बाय 137 ओके आता काही वेळेला हे असा पण क्वेश्चन आहे लक्षात घ्या ओके की व्हॉट इज द रेशियो ऑफ स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ऍटम टू स्पीड ऑफ लाईट म्हणजे V1 बाय सी हा रेशियो किती असेल तर त्याचा आन्सर 1/137 ओके किंवा 2.2 × 10⁶ मीटर पर सेकंड सी बाय 137 किंवा 2.2 × 10⁶ मीटर पर सेकंड हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता इथं महत्वाची गोष्ट झेड आणि एन आणि फी या तिघांच्या मध्ये रिलेशन काय आहे फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन ओके फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल म्हणजे आर कसं होतं बघा आर एन स्क्वेअर बाय झेड होतं एन स्क्वेअर बाय झेड आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड होतं परंतु फी काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन आहे फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन लक्षात येत आहे तर त्याच्यामुळं फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड असल्यामुळं ऍटोमिक नंबर वाढत जाईल तसं काय होणार आहे स्पीड वाढत जाणार आणि ऑर्बिट नंबर वाढत जाईल तसं स्पीड कमी होणार म्हणजे याचा अर्थ आतल्या ऑर्बिटमध्ये स्पीड काय असतं इन्व्हर्सले आहे ना रेडियस कमी स्पीड जास्त आतल्या ऑर्बिटमध्ये स्पीड जास्त असतं आणि बाहेरच्या ऑर्बिटमध्ये स्पीड काय असतं कमी असतं मी काय सांगितलं लक्षात येते का बघा आतल्या ऑर्बिटमध्ये स्पीड जास्त असतं बाहेरच्या ऑर्बिटमध्ये स्पीड कमी असतं ठीक आहे तर याचा ग्राफ बघा आता कसा येणार Thank you.
फी आणि फी आणि झेड फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड असल्यामुळे काय होणार आहे देर विल बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस राईट ना आतल्या ऑर्बिट मध्ये स्पीड जास्त कमी नव्हे आर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू एन सॉरी फी फी इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू एन ओके एन जेवढं कमी तेवढं स्पीड जास्त आतल्या ऑर्बिट मध्ये स्पीड जास्त असतं आणि बाहेरच्या ऑर्बिट मध्ये स्पीड कमी येत आहे दिस इज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मुळे होत ओके त्याचबरोबर इथं फी आणि एन यांच्यामध्ये ग्राफ कसा येणार आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल रेक्टॅंग्युलर हायपरबोल रेक्टॅंग्युलर हायपरबोला दिस इज अ स्ट्रेट लाईन तर आर आणि फीचे जे फॉर्म्युले आहेत आरचा तर पूर्णच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि फीचा फक्त जो शॉर्ट फॉर्म्युला आहे तो शॉर्ट फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा तर पुन्हा एकदा बघा फक्त आरचा आणि फीचा फॉर्म्युला शॉर्ट फॉर्म्युले फक्त लिहितोय मी पुन्हा एकदा ते महत्वाचे आहे दोन्ही आरचा शॉर्ट फॉर्म्युला आहे 0.53 इंटू एन स्क्वेअर बाय झेड आणि फीचा फॉर्म्युला काय आहे फी इज इक्वल टू 2.2 इंटू 10^6 झेड बाय एन ओके म्हणजे एन वाढला ऑर्बिट नंबर वाढला की रेडियस वाढत जाणार परंतु ऑर्बिट नंबर वाढला तर स्पीड मात्र काय होणार कमी कमी होत जाणार म्हणजे इनर ऑर्बिट मध्ये स्पीड जास्त असतं आउटर ऑर्बिट मध्ये स्पीड काय असतं कमी असतं आता सपोज विचारलं इथं फी आणि आर मध्ये रिलेशन काय होणार फी आणि आर मध्ये रिलेशन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फी अँड आर ओके समजा फर्स्ट ऑर्बिट मध्ये स्पीड फी आहे किंवा फर्स्ट ऑर्बिट मध्ये म्हणण्यापेक्षा आर रेडियसला स्पीड फी आहे तर 2R रेडियसला स्पीड किती असणार असा जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये आर आणि फी मधलं रिलेशन माहिती असणं आवश्यक आहे आर आणि फी मधलं रिलेशन ओके तर रिलेशन बिटवीन आर अँड फी काय येणार बघा रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ ऑर्बिट अँड फी रिलेशन बिटवीन आर अँड फी ओके तर बघा आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे ओके आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे आणि फी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एन आहे बरोबर आहे ना आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन अँड फी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन त्याच्यामुळे मी असं लिहू शकतो रूट आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असेल तर त्याच्यावरून लिहू शकतो की रूट आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ओके व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील तुम्हाला नाहीतर बरोबर एमसीक्यू मध्ये तुम्ही चुकताय लक्षात घ्या अँड फी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन आता एनच्या ठिकाणी रूट आर ठेवतो देअरफोर फी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू असतं रूट ऑफ रेडियस म्हणजे फी स्पीड आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन जर विचारलं तर हे या पद्धतीने येणार आहे फी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ रेडियस म्हणजे फी वन बाय फी टू असत स्क्वेअर रूट ऑफ आर टू बाय आर वन फी वन बाय फी टू असतं स्क्वेअर रूट ऑफ आर टू बाय आर वन म्हणजे रेडियस जर डबल केली तर स्पीड हाफ होणार नाही वन बाय रूट टू होणार पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हर्सली आहे आणि रूट मध्ये आहे म्हणजे रेडियस जर डबल केली तर काय होणार आहे स्पीड कमी होणार बाहेरच्या ऑर्बिट मध्ये स्पीड कमी असतं ना रेडियस डबल केली तर स्पीड हाफ होत नाही वन बाय रूट टू होत हे लक्षात घ्या ओके दॅट इज द इम्पॉर्टंट रिलेशन रेडियस थ्री टाइम्स केली तर स्पीड काय होणार आहे वन बाय रूट थ्री टाइम्स होणार ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तसंच आता समजा मी विचारलं व्हॉट इज रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड रेडियस एल आणि आर मध्ये रिलेशन काय रे कोण सांगेल मला एल आणि आर
रिलेशन बिटवीन इथं मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकण्याची शक्यता असते. रिलेशन बिटवीन ओके बिटवीन अँग्युलर मोमेंटम ज्याला येल असं म्हणतो अँड रेडियस ऑफ ऑर्बिट. होतंय काय लक्षात घ्यायचं, येल आणि आर मधलं रिलेशन. तर बोहर सेकंड पॉस्टुलेट काय आहे, येल इज इक्वल टू एम व्ही आर. बोहरचं सेकंड पॉस्टुलेट काय आहे, येल इज इक्वल टू एम व्ही आर. आणि त्याच्यामुळे या पॉस्टुलेटवरून डायरेक्टली ते काय येतात, येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. बट हे इनकरेक्ट आहे, हे करेक्ट नाहीये. कारण इथं फी जो आहे ना तो व्हेरिएबल आहे. ओके फी जो आहे ना तो व्हेरिएबल आहे, फी कॉन्स्टंट नाही. येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर कधी घेणार, एम आणि फी दोन्ही कॉन्स्टंट असले तर. बरोबर आहे ना, एम कॉन्स्टंट आहे ओके ठीक आहे, एम कॉन्स्टंट आहे परंतु फी व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल बघा, हे कसं सॉल्व्ह करावं लागेल, हे असं नाही येणार. येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर येत नाही. रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड रेडियस कसं येतं बघा. तर बघा, येल इज इक्वल टू एन एच बाय टू पाय आहे हे आपल्याला माहित आहे. सो येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे अँड आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे रूट आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. आता दोघांच्या राईट हँड साइड सेम झाल्या अँड देअर फोर येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर येत. येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर येत नाही. दिस इज करेक्ट रिलेशन, येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. हे पॉइंट जे आहेत ना, हे व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे, अदरवाइज यू कॅन डू द मिस्टेक्स. ओके फी आणि आर मध्ये रिलेशन येतं, फी इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू रूट आर, फेर एज येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. ओके येल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर म्हणजेच येल टू बाय येल वन रेडियसच्या स्वरूपात असेल तर काय येणार आहे, आर टू बाय आर वन. म्हणजे पुन्हा एकदा रेडियस जर डबल केली ना तर अँग्युलर मोमेंटम डबल होणार नाहीये, ते रूट टू टाइम्स होणार. ओके इफ रेडियस इज मेड डबल व्हॉट इज द रेशियो ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर या पद्धतीने हे क्वेश्चन असू शकतात, रिलेशन बिटवीन एल अँड आर. ओके नेक्स्ट, देर इज वन क्वेश्चन, लेट सॉल्व दिस क्वेश्चन. यूजिंग अननोन व्हॅल्यू ऑफ हायड्रोजन, यूजिंग नोन व्हॅल्यू ऑफ हायड्रोजन ऍटम, कॅल्क्युलेट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा, कॅल्क्युलेट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. कॅल्क्युलेट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन हेलियम प्लस. स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट लिहायला पाहिजे. इन फोर्थ ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. एचई प्लस. आता स्पीडचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, 2.2 × 10⁶ ओके इंटू काय असतं, झेड बाय एन असतं. झेड बाय एन हे महत्वाचं आहे, झेड बाय एन. आरला एन स्क्वेअर बाय झेड आणि व्हीला झेड बाय एन, झेड बाय एन लक्षात घ्या. सो 2.2 × 10⁶ झेड, हेलियमचा झेड किती आहे, 2 आणि ऑर्बिट नंबर आहे 4. सो हे स्पीड येणार आहे, दॅट इज 1/2, 1.1 × 10⁶ मीटर पर सेकंड. फोर्थ ऑर्बिट मध्ये एवढं स्पीड असणार आहे, 1.1 × 10⁶. आता याच्यावरून आणखी काही रिलेशन्स, अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, याचे रिलेशन्स आपल्याला बघायचे आहेत. रिलेशन्स आता हे जे रिलेशन आहेत ते एन आणि झेडच्या स्वरूपातच फक्त लक्षात ठेवायचे, पूर्ण फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. ओके कुठले फॉर्म्युले, आता बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी
फ्रिक्वेन्सी ऑफ रिवोल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिवोल्यूशन, एंगुलर वेलोसिटी, फ्रिक्वेंसी ऑफ रिवोल्यूशन एंड टाइम पीरियड. एंगुलर वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी ऑफ रिवोल्यूशन एंड टाइम पीरियड हे रिलेशन कसे येणार बघा. आता बघा पुन्हा एकदा बेसिक दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले ना, सगळे फॉर्म्युले तुम्हाला म्हणजे झेड आणि यांच्या स्वरूपात काढता येतात. पहिला रेडियस आणि दुसरा स्पीडचा. रेडियस आणि स्पीड हे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हेच फक्त दोन व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकीचे पाठ करायचे नाहीत, कारण बाकीचे भरपूर आहेत. किती पाठ करणार तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे? आणि भरपूर कुठले कुठले आहेत ते पण तुम्हाला सांगतो आता. हे बघा, रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, ओके, व्हॅल्यू काय नाही, फक्त डायरेक्टली एन आणि झेडचं रिलेशन काय आहे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी बरोबर ते माहिती पाहिजे. आता आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, एन स्क्वेअर बाय झेड आहे. अँड व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन आहे. हे दोन गोष्टी फक्त खूप इम्पॉर्टंट आहेत, या फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर ऑलरेडी मेन्स, नीट आणि सीईटीला याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे या दोन फिजिकल क्वांटिटी नव्हे बाकीच्या, परंतु बाकीच्या फिजिकल क्वांटिटीचं झेड आणि एनचं रिलेशन काढण्यासाठी हे दोन अगोदर पाठ पाहिजे, तरच बाकीचं काढता येतं. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड बाय एन. ओके, आता याच्यावरून अँग्युलर व्हेलॉसिटी कसं येणार, तर सर्क्युलर मोशन मध्ये माहिती आहे तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर असतं. ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर. त्याच्यामुळं ओमेगा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फीचं रिलेशन कसं आहे बघा, झेड बाय एन आहे ना, आणि वन बाय आर म्हणजे काय होणार आहे, झेड बाय एन स्क्वेअर, बरोबर ना. एन स्क्वेअर बाय झेडचं रेसिप्रोकल लिहावं लागेल ना. सो अँग्युलर व्हेलॉसिटी झेड आणि एन यांच्यामध्ये रिलेशन काय येतं, ओमेगा इज इन डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब येतं. हे काय पाठ करायचं नाहीये, ओके, प्रत्येक वेळी ते तुम्ही काढा, कारण सगळ्या गोष्टी पाठ होत नाही तिथं. हे पहिले दोन फक्त लक्षात ठेवा. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचा आता रेशो विचारला, दोन ऍटमच्या डिफरंट ऑर्बिटच्या अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेशो विचारला, तर झेड स्क्वेअर बाय एन क्यूब हे रिलेशन आहे ना, हे पाठ करायची गरज नाही. फक्त आर आणि फीचं लक्षात ठेवा, ओमेगाचं ज्यावेळी लागेल त्यावेळी काय करा, फी बाय आर करा. ओके, आता ओमेगा म्हणजेच टू पाय इन टू एन असतं ना, टू पाय एफ, आणि टू पाय इज अ कॉन्स्टंट, देअर फोर ओमेगा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब असेल तर काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब. फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब येणार. आणि फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कसे असतात, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कसे असतात, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. And therefore, time period of revolution of electron in a orbit, okay, is directly proportional to काय येणार आहे, n cube by z square. हे बाकीचे सगळे रिलेशन काढता येतात, फक्त दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, फक्त दोन, एक म्हणजे r आणि दुसरं म्हणजे r आणि दुसरं म्हणजे फी. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले की बाकीचे सगळे येतात. आता बाकीचे सगळे म्हणजे कुठले कुठले आहेत ते तुम्हाला सांगतो सगळे, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला कुठलाही रेशो विचारला जाऊ शकतो. आता बाकीचे कुठले आहेत बघा, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकतो आय, त्याचा रेशो काय असेल, दोन म्हणजे दोन ऍटम असतील, दोन डिफरंट ऑर्बिट असेल. किंवा इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना मॅग्नेटिक इंडक्शन सेंटरला तयार होणार ना, तर त्या मॅग्नेटिक इंडक्शनचा रेशो, ओके. त्याच्यानंतर डायपोल मोमेंटचा रेशो, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट देखील तयार करतो, डायपोल मोमेंटचा रेशो. किंवा इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तर सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतो, तर सेंट्रिपिटल फोर्सचा रेशो, ओके. याच्यातलं कुठलंही विचारलं जाऊ शकतं, आणि हे कुठलंही आपण फक्त या दोन फॉर्म्युल्यावरून काढू शकतो, या दोन फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. ओके, कसं काढायचं ते पण आपण बघूया. जस्ट रिव्हिजन बघा पुन्हा एकदा, फिजिकल क्वांटिटी रिलेशन विथ एन अँड झेड, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड तुम्हाला माहित आहे, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड, अँड फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड बाय एन. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड, फी झेड बाय एन, म्हणजे एन स्क्वेअर बाय झेड आणि झेड बाय एन हे तुम्हाला लक्षात ठेवा लागेल. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एन स्क्वेअर पासूनच सुरुवात करायची, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन,
ओमेगा झेड स्क्वेअर बाय एन क्यूब येतं, फ्रिक्वेन्सी झेड स्क्वेअर बाय एन क्यूब, टाइम पिरियड रेसिप्रोकल असल्यामुळे एन क्यूब बाय झेड स्क्वेअर, करंट म्हणजे काय असतं क्यू बाय टी, चार्ज इलेक्ट्रॉनवरचा चार्ज ई असतो तो काय कॉन्स्टंट, म्हणजे करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड, म्हणजे काय येणार आहे झेड स्क्वेअर बाय एन क्यूब होणार, म्हणजे याचा रेसिप्रोकल फक्त. अँग्युलर मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, अँग्युलर मोमेंटम हे बोरच्या सेकंड पॉस्टुलेट वरूनच येतं, एल इज इक्वल टू एन एच बाय टू पाय. आता मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट, ओके, मॅग्नेटिक इंडक्शनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय टू आर, म्हणजे एक जर सर्क्युलर कॉईल असेल तर त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं, आपण फॉर्म्युला बघितलाय म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय टू आर, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं म्यू नॉट बाय टू कॉन्स्टंट आहे, आय आणि आर फक्त लक्षात ठेवावं लागेल, आर इज झेड स्क्वेअर बाय एन क्यूब, वन बाय आर म्हणजे झेड बाय एन स्क्वेअर, सो टोटल येणार आहे झेड क्यूब बाय एन रेस टू फाईव्ह. ओके, एम असतं इफी आर बाय टू ना, इफी आर बाय टू म्हणजे ई बाय टू कॉन्स्टंट, फक्त फी आणि आरचं रिलेशन लक्षात ठेवावं लागेल, फी झेड बाय एन आणि आर एन स्क्वेअर बाय झेड, एन स्क्वेअर बाय झेड झेड बाय एन, झेड झेड गेट कॅन्सल, एन स्क्वेअर मधला एक एन कॅन्सल होईल आणि डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन येणार. सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर, म्हणजे फी स्क्वेअर बाय आर, फी म्हणजे झेड बाय एन चा स्क्वेअर, झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, आणि आर आहे झेड बाय एन स्क्वेअर, अँड देअर फोर फायनली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड क्यूब डिवायडेड बाय एन रेस टू फोर. आणि एनर्जी, एनर्जी फॉर एक्झाम्पल कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जरी घेतलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम कॉन्स्टंट, अँड देअर फोर फी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे झेड बाय एन चा स्क्वेअर, झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा हे जे फॉर्म्युले आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत, हे रिपीट करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आर लक्षात आलं की एन स्क्वेअर लक्षात आलं पाहिजे, एन स्क्वेअर पासून सुरुवात करायची. आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड, व्ही झेड बाय एन, एन स्क्वेअर बाय झेड झेड बाय एन, एल डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन, अँड व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन बाय रूट आर, आणि एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ रेडियस. हे काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. एनी डाऊट इन दिस केस? लेट सॉल्व सम क्वेश्चन फ्रॉम डी सी पांडे बुक रिलेटेड टू दिस पोर्शन. हे क्वेश्चन काय बघा, आता फाइंड द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम, टाइम पिरियड, म्हणजे काय करायचं आहे, रेशियो कशाचा फाइंड आउट करायचा आहे, फाइंड रेशियो ऑफ प्रोडक्ट काढायचा आहे, रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ velocity and time, phi and t, time period, sorry, velocity and time period of electron revolving in second and third stable orbit, in second and third orbit, okay. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर phi चं पार्ट आहे परंतु t चं पार्ट असेल असं नाही, लक्षात आलं, तर r is directly proportional to, अगोदर लक्षात घ्या, n square by z, बरोबर, आणि फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, झेड बाय एन, ठीक आहे. आता फी बाय आर केलं तर ओमेगा येतं, ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी बाय आर, म्हणजे काय होणार आहे, फी म्हणजे झेड बाय एन इन टू झेड बाय एन स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, झेड स्क्वेअर बाय एन क्यूब. आणि त्याच्यावरून टाइम पिरियड, टाइम पिरियड टी इज इक्वल टू टू पाय बाय ओमेगा, म्हणजे टाइम पिरियड आणि ओमेगा इन्व्हर्सली असतात ना, म्हणजे एन क्यूब बाय झेड स्क्वेअर. हे तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील थोड्याशा, सगळ्या गोष्टी काही वेळेला लक्षात राहत नाहीत. आता यांचं प्रोडक्टचं प्रोडक्ट काय येणार बघा, सो देअर फोर प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ फी अँड टी, सो फी इन टू टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, फी काय आहे, झेड बाय एन, आणि टी काय आहे, एन क्यूब बाय झेड स्क्वेअर आहे, म्हणजे हे फी इन टू टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, एक झेड झेड कॅन्सल होईल, एक एन एन कॅन्सल होईल, एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड येणार, एन स्क्वेअर बाय झेड, बरोबर. आता एन स्क्वेअर बाय झेड रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ फी इन सेकंड अँड थर्ड ऑर्बिट, म्हणजे ऍटम एकच आहे, ऍटम काय वेगळा नाहीये बहुतेक, इथं ऍटम एकच आहे, त्याच्यामुळे झेड काय चेंज होणार नाहीये, सो फी इन टू टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फक्त एन स्क्वेअर, एवढंच लिहू शकतो. दोन डिफरंट ऍटम जर दिले असते
तर आपण काय घेतलं असतं, मग दोन डिफरंट आयटमचं झेड पण घेतलं असतं, परंतु तर झेड काय दिलेला नाहीये, त्याच्यामुळे झेड काय घेणार आहोत आपण, सेमच घेणार आहोत. सो देअरफोर आता काय होणार बघा, फी इंटू टी हे प्रोडक्ट कुठल्या ऑर्बिट मध्ये, सेकंड ऑर्बिट मधलं, डिवाइडेड बाय फी इंटू टी हे प्रोडक्ट थर्ड ऑर्बिट मधलं, याचा रेशियो विचारलाय. सो काय येणार आहे, 2/3, याचं काय होणार आहे, स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे, 4/9. म्हणजे असं प्रोडक्टचे वगैरे पण काही पण क्वेश्चन येऊ शकतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक इंडक्शन आणि डायपोल मोमेंट याचा रेशो, याचा रेशो जो आहे ना, त्याचा देखील तुम्हाला रेशो विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर मोमेंटम यांच्या प्रोडक्ट, यांच्या प्रोडक्टचा रेशो. हे खूप इझी आहे, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, एक मिनिटामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. बेसिकली फक्त आर आणि व्ही लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा बघा, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एवढं लक्षात ठेवा. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एवढं लक्षात ठेवलं की बाकी सगळं लक्षात राहतं. वन मोर क्वेश्चन, दॅट इज 12.10. इन बोहर मॉडेल ऑफ हायड्रोजन ऍटम द इलेक्ट्रॉन इज पिक्चर टू रोटेट इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 5×10⁻¹ मीटर ऍट द स्पीड. कॅल्क्युलेट करंट असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन मोशन. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इन बोहर मॉडेल ऑफ हायड्रोजन ऍटम इलेक्ट्रॉन रोटेट इन सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस. रेडियस दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, रेडियस किती दिली आहे, 5×10⁻¹ मीटर दिले. अँड स्पीड देखील दिले, स्पीड किती दिलंय, 2.2×10⁶ मीटर पर सेकंड दिले. दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आणि फक्त करंट फक्त काढायला सांगितलंय, करंट. करंट आता करंटचा फॉर्म्युला काय असतो, Q/T. आता हा काय जनरल बेसिक क्वेश्चन आहे, ओके, याच्याशी रिलेटेड जास्त काय नाहीये हा क्वेश्चन. Q/T, क्यू म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ई, टी म्हणजे टाइम पिरियड, आणि ई डिवाइडेड बाय टाइम पिरियड म्हणजे काय असतं, टाइम पिरियड इज 2πr/φ असतं, 2πr डिवाइडेड बाय फी, म्हणजे फी वर जाणार, Eφ/2πr हा करंटचा फॉर्म्युला येतो. इथं फक्त तुम्हाला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. ईची व्हॅल्यू आहे 1.6×10⁻¹, फी आहे 2.2×10⁶ डिवाइडेड बाय 2π ची व्हॅल्यू 6.28×, रेडियस दिले 5×10⁻¹. सो याचा करंट जो आहे, हे कॅल्क्युलेशन केलं तर 1.12 mA येतो. 1.12 mA. सो करंट काढायला सांगितला रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा, तर फॉर्म्युला जस्ट काय वापरायचा आहे, Q/T हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. त्याच्यानंतर 12.11 नंबरचा एक क्वेश्चन आहे, तो पण सॉल्व्ह करूया. इन हायड्रोजन ऍटम इलेक्ट्रॉन इज मेकिंग 6.6×10⁵ रिव्होल्युशन पर सेकंड, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली, 6.6×10⁵ रिव्होल्युशन पर सेकंड. हायड्रोजन ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन 6.6×10⁵ रिव्होल्युशन पर सेकंड परफॉर्म करतो अराउंड न्यूक्लियस इन ऑर्बिट ऑफ रेडियस. रेडियस इज ऑल्सो गिवन, 0.528 angstrom. तर मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन, कॅपिटल एम काढायचा आहे. आता हा देखील क्वेश्चन ऍक्च्युली मॅग्नेटिक इफेक्ट मधला होऊ शकतो. हा आता डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, NiA, N नंबर ऑफ टर्न्स, N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहे तिथं, लक्षात घ्या. एका कॉईलच्या डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, NiA, म्हणजे या टॉपिक मधला हा क्वेश्चन होईलच असं नाही, लक्षात घ्या. आता एकच ऑर्बिट असतं ना, त्याच्यामुळे नंबर ऑफ टर्न्स किती येणार, 1 येणार. करंट कसा काढायचा, E/T किंवा E×F असा काढू शकताय. E/T म्हणजे E×F पण येऊ शकतं ना, कारण 1/ टाइम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एरिया म्हणजे πr², ठीक आहे.
सो फॉर्म्युला येतो ई एफ पाय आर स्क्वेअर. इथं फ्रिक्वेन्सी दिली आणि रेडियस दिली. सो डायपोल मोमेंट येणार आहे 1.6 × 10⁻¹⁹. फ्रिक्वेन्सी 6.6 × 10⁻¹⁵ इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. दॅट इज 0.528 × 10⁻¹⁰ ब्रॅकेट स्क्वेअर. हे सॉल्व करावं लागेल आणि हे सॉल्व केल्यानंतर आन्सर येतं 9.314 इंटू 10⁻²⁴ एम्पियर मीटर स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये डायपोल मोमेंट 9.3 × 10⁻²⁴ म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10⁻²³ एम्पियर मीटर स्क्वेअर असतं. ओके, आणि फर्स्ट ऑर्बिटमध्ये करंट साधारणपणे 1.12 मिली एम्पियर असतो. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला का? एनी डाऊट इन दिस केस? आता याच्या पुढचा पार्ट जो आहे तो सगळा एनर्जीचा पार्ट आहे. ओके, हा देखील खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा पार्ट आहे. एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा पार्ट. ठीक आहे, आता हा एनर्जीचा पार्ट सॉल्व्ह करण्या अगोदर ओके चेक पॉइंट फक्त फास्ट मध्ये सॉल्व्ह करूया, कारण एनर्जीचा पार्ट रिमेनिंग टाइम मध्ये होईल असं काय वाटत नाही. ठीक आहे, तर चेक पॉइंट मध्ये जस्ट रीड करतो, त्याचे आन्सर थोडेफार सांगता येतात का बघा. चेक पॉइंट मध्ये क्वेश्चन नंबर 1, रेडियस ऑफ ऍटम इज ऑफ द ऑर्डर ऑफ. ऍटमची रेडियस साधारणपणे किती असते? 10⁻¹, 10⁻¹⁹, 10⁻¹⁹, 10⁻¹⁹. ऍटमची रेडियस साधारणपणे किती असते माहिती पाहिजे ना? 1 angstromच्या आसपास असते. 10⁻¹⁹, करेक्ट. अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी ऑफ रुदरफोर्ड मॉडेल पाथ ऑफ द इलेक्ट्रॉन विल बी. रुदरफोर्ड मॉडेलनुसार इलेक्ट्रॉनचा पाथ कसा असतो हा एक क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. कसा असतो? ऑप्शन बघा, पॅराबोला, हायपरबोला, सर्क्युलर, इलिप्टिकल. पॅराबोला, हायपरबोला, सर्क्युलर, इलिप्टिकल. आता रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार नाही, ते तर डिमेरिट आहे ना. तो असा आत 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 फिरत येणार, लक्षात घ्या. तो स्पायरल पाथ ना आत येणार ना, स्पायरल स्पायरल. आणि स्पायरल पाथ जो आहे ना तो क्लोज टू हायपरबोला असतो, हायपरबोला. पॅराबोला नाही येणार, इलिप्टिकल नाही येणार. इलिप्टिक म्हणजे एका ऑर्बिटमध्ये फिरत राहणार. मग सर्क्युलर म्हटलं तर एका ऑर्बिटमध्ये फिरत राहणार. रुदरफोर्डच्या मॉडेलचा तोच तर मेन ड्रॉबॅक आहे, हे लक्षात घ्या. सो रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉनचा पाथ हा एक तर स्पायरल ऑप्शन असेल तर स्पायरल घ्यायचं, अदरवाइज हायपरबोला घ्यायचं. थर्ड जो क्वेश्चन आहे तो डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आणि मास याच्यामध्ये रिलेशन काय. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आणि मास, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आणि मास यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. किंवा क्वेश्चन मध्ये विचारलंय की डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच इज प्रपोर्शनल टू. हे बघा, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. आणि याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे फी स्क्वेअर. फी स्क्वेअर हा फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड आहे 1/m. थर्ड आहे 1/4. आणि फोर्थ आहे 1/ZE. ओके, आता बघा हे फॉर्म्युला लिहा ना, आणि तो पाठ करायची गरज नाही. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/4πε₀ ई स्क्वेअर झेड ई स्क्वेअर. ओके, किंवा 2ZE² डिवायडेड बाय डी असतं ना. ठीक आहे, आता इथं मास यायचा असेल तर कायनेटिक एनर्जीला रिप्लेस करून हाफ एम व्ही स्क्वेअर करावं लागेल. इज इक्वल टू 1/4πε₀. म्हणजे असं त्या ठिकाणी लिहायचं पडतीशी आणि सॉल्युशन करायचं, लक्षात घ्या. आता डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणजे डी एलएचएस ला घ्यावं लागेल, ई एम आर एच एस ला घ्यावं लागेल. आता डी आणि फी φ²− पाहिजे ना, कारण डी एलएचएस ला गेल्यावर फी स्क्वेअर डिनॉमिनेटरला येणार, त्याच्यामुळे फर्स्ट करेक्ट येणार नाही. डी एलएचएस ला गेला, एम आर एच एस ला आला तर काय होणार, एम इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एम, हे करेक्ट येतं, हे करेक्ट येत नाही. आणि त्याचबरोबर डी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड इन टू ई स्क्वेअर असतं, 1/ZE नसतं, म्हणजे हा इनकरेक्ट, हा करेक्ट येणार. ओके, या पद्धतीने हे ऑप्शन्स असणार आहेत. तर चेक पॉइंट मधले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा.
उद्या ते का उद्या एकदा आपण फास्ट सॉल्व करूया, ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि आजचं लेक्चर आज आपण इथंच थांबवणार आहोत.